चोरी करायला गेलेल्या पाच लोकांपैकी दोघांच्या विजेच्या शॉक लागलेले मृत्यू तर तीन लोक सुदैवाने बचावले कुठे घडला हा प्रकार देवरी तालुक्याच्या परस्टोला गावातील बंद पडलेल्या जिल्हा परिषद लोखंडी गेट रात्रीच्या वेळी चोरून घेऊन जात असताना शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विद्युत ताराच्या स्पर्श झाल्याने पाच पैकी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून मृतकांमध्ये बावीस वर्षीय अनमोल गायकवाड अठ्ठावीस वर्षीय आशीष कोसरे यांचा समावेश आहे मृतक आणि त्याचे मित्र मनोहर कुंजाम बबलू माहूरकर श्याम भारती हे पाच लोक गावातील बंद अवस्थेत पडलेल्या जिल्हा परिषद शाळेतील लोखंडी गेट चोरी करण्यासाठी गेले असता गेट कापून शेताच्या दिशेने जात असताना अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारामध्ये आशिष आणि अनमोल यांचा पाय अडकून दोघांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला तर त्याचे तीन सहकारी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांना याची माहिती देत दोघांना रुग्णालयात उपचार करण्याकरता घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची दखल घेत देवरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे एमटीएस न्यूज ची प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा